अशोक चव्हाणांच्या वडिलांनी देखील काँग्रेस फोडली होती. होय, अशोक चव्हाणांच्या वडिलांनी काँग्रेस फोडली होती. आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला खिंडार पाडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राजीनामा देखील दिला आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार घेऊन ते भाजपच्या वाटेवर आहेत. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये उभी फूट पडते काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र याच अशोक चव्हाणांच्या वडिलांनी म्हणजेच माजी मुख्यमंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाण यांनी देखील काँग्रेस फोडली होती. तर ही गोष्ट आहे 70s ही गोष्ट नेमकी काय आहे, शंकरराव चव्हाण यांनी त्यावेळी नेमकं असं काय केलं होतं त्यामुळे त्यांना काँग्रेस फोडावी लागली, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची दोन शकलं केली आणि पाकिस्तान आणि बांगलादेश अशी दोन राष्ट्र निर्माण झाली. या मोठ्या कामगिरीमुळं इंदिरा गांधी या निर्विवाद शक्तिशाली नेत्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांची लोकप्रियता शिखरावर गेली. या काळात त्यांनी काँग्रेसमधीलच जुन्या नेत्यांना हळूहळू बाजूला करण्यास सुरुवात केली. आपल्या मर्जीतल्या लोकांना इंदिरा गांधींनी मोठी पदं दिली. महाराष्ट्रात देखील इंदिरा गांधी यांचा प्रभाव पाहण्यास मिळत होता. वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर इंदिरा गांधी यांचे विश्वासू म्हणून शंकरराव चव्हाण यांना संधी मिळाली. शंकरराव चव्हाण मराठवाड्याच्या दुष्काळी भागातून आलेले नेते होते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली निजामशाहीविरुद्ध लढण्यात त्यांनी राजकीय आयुष्यातील उमेदीची वर्षे घालवली होती. नगराध्यक्षपदापासून ते राज्याचा मुख्यमंत्री हा खडतर प्रवास त्यांनी सचोटीनं पार केला होता. शंकरराव चव्हाण हे कठोर प्रशासक होते. सचोटी, शिस्त आणि घेतलेल्या कामात पूर्ण झोकून देऊन काम करणं हे शंकररावांचं गुणवैशिष्ट्य होतं. त्यांनी प्रशासनात सुसूत्रता आणली. दिरंगाईविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली. 70s एक कठोर प्रशासक म्हणून चव्हाण यांची कीर्ती होती. पण याच काळात त्यांचे काँग्रेसमध्येच अनेक विरोधक तयार झाले. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार सम्राटांना त्यांनी अंगावर घेतलं होतं. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी मराठवाड्याचा विकास होऊ दिला नाही असं शंकररावांच्या समर्थकांचं म्हणणं असायचं. शंकरराव चव्हाणांची त्यांच्याच मंत्रिमंडळातील पाटबंधारे मंत्री असलेल्या वसंतदादा पाटलांसोबतची भांडणं त्या काळात प्रचंड गाजलेली होती. दोघांचाही सिंचन विषयाचा अभ्यास मोठा. वसंतदादा पाटील शेतकऱ्यांशी नाळ जोडलेले नेते, तर शंकरराव चव्हाण यांना आधुनिक भगीरथ असं म्हटलं जायचं. महाराष्ट्रातील जायकवाडी, अप्पर वर्धा, काळ, काळीसरार, अरुणावती, विष्णुपुरी अशी निम्म्याहून जास्त धरणं त्यांनीच महाराष्ट्रात उभी केली. ऊस शेतीला पाणीपुरवठा किती असावा यावरून दोघांचे वाद झाले. या वादाची परिणिती शंकरराव चव्हाणांनी वसंतदादांना मंत्रिमंडळातून दत्तू दिला. दुखावलेल्या दादांनी थेट राजकीय सैन्यात घेत असल्याचं जाहीर केलं. पुढे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्याच्या काहीच महिन्यात इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. आणीबाणीनंतर त्यांनी अधिकच कठोरपणे कारभाराला सुरुवात केली. महाराष्ट्रातील अनेक छोट्या मोठ्या नेत्यांना गजाड करण्यात आलं होतं. शंकरराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्यामध्ये धुसफूस सुरू झालेली होती. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातून वसंतरावांना वगळण्यात आलं. हा वसंतरावांचा सरळ सरळ अपमान होता. त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आणि राजकीय संन्यास घेतला. तोवर देशात आणीबाणी लागू झाली होती. आणीबाणीच्या काळात शंकररावांनी मंत्रालयाच्या कारभारात प्रचंड शिस्त आणली. पण त्यांच्या काम करणाऱ्याच्या पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झालेली होती. सरकारी अधिकाऱ्याकडून अनेक कामे होईनाशी झाली. लोकांमध्ये नाराजी वाढली होती. याचा परिणाम देशातील निवडणुकीत दिसून आला. 77s लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला. इंदिरा गांधी यांच्या काँग्रेससाठी हा खूप मोठा धक्का होता. वसंतराव नाईक यांनी संधी ओळखली आणि ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. यावेळी त्यांनी शंकरराव चव्हाण यांना धारेवर धरले. टीका करण्याची एकही संधी ते सोडत नसायचे. पराभव चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे झाला असं त्यांनी ठासून सांगितलं. काँग्रेससाठी हा धक्का जबरदस्त होता. साहजिकच शंकरराव विरोधी लॉबीनं उचल खाल्ली. मुख्यमंत्रीपद गमावलेला शंकरराव यांनी पक्षातील टोकाचा विरोध पाहून इंदिरा गांधींना फोन करून त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. इंदिरा गांधींना फोनवर आपली पक्षातली घुसमट सांगितली. त्यांना देखील शंकररावांचं म्हणणं पटलं. त्यावेळी चक्क इंदिरा गांधींनी त्यांना काँग्रेस फोडून वेगळा पक्ष काढण्यास परवानगी दिली. तो काळ राजकीय अनागोंदीचा होता. खुद्द इंदिरा गांधींना देखील काँग्रेसबाहेर हकलण्यात आलं होतं. इंदिरा काँग्रेस व रेड्डी काँग्रेस अशी दोन
काँग्रेस देशात निर्माण झालेल्या होत्या. त्यातच शंकरराव चव्हाणांच्या महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस म्हणजेच मस्का काँग्रेसची भर पडली. या पक्षात त्यांच्यासोबत नगरचे बाळासाहेब विखे पाटील देखील होते. त्यांना मस्का काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं. पण दुर्दैवानं 1978 विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाणांच्या पक्षाचे त्यांच्यासह आणखी दोनच आमदार निवडून आले. वसंतदादा पाटील यांच्या सरकारने या माजी मुख्यमंत्र्यांचा जमेल तितका पाणउतारा करायला सुरुवात केली. पुढे शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून आपलं स्वतःचं पुलोत सरकार स्थापन केलं. या आघाडीत मस्का काँग्रेससुद्धा सामील झाली होती. शंकरराव चव्हाणांना त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपद मिळालं व त्यांचे राजकीय पुनर्वसन झालं. काँग्रेस पक्ष सोडला तर शंकरराव यांची इंदिरा गांधींच्या प्रती निष्ठा प्रचंड होती आणि याची इंदिराजींना देखील कल्पना असायची. काही वर्षांनी शंकरराव चव्हाण यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून ते पुन्हा स्वगृही परतले. इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्यावर त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं. जे मुख्यमंत्रीपद अवमानित होऊन त्यांना सोडावं लागलं होतं तिथे त्यांची पुन्हा वर्णी लागली. गांधी घराण्याच्या निष्ठेचा परिणाम म्हणून त्यांना केंद्रात गृह संरक्षण अर्थ मंत्रालयासारखी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्याची सुद्धा संधी मिळाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि असे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण पाहत राहा. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.